त्यावेळी माझ्या लक्षात आलं सुप्रिया ताई खासदार कि किती काम करू शकतो तुम्ही सगळ्यांनी शिकावं एवढं काम तटकरे साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात इनिशिएट केलेली आहे प्रश्न राहतो तो लोकसभेला दुसरी जागा कुठून द्यायची आणि दुसरी जागा माझ्याकडे आहे सिंधुदुर्गची <laughs> 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 आणि दोघही दिल्लीला गेला तरी आम्हाला चालेल विधानसभेत जास्त गरज भास्कर तुमची आहे विधानसभेत तुमची गरज आहे आणि तुम्हाला भाषण करायला मिळावं म्हणून आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब प्रफुल्लभाई पटेल विधानसभेचे उपाध्यक्ष नररी जिरवाळ साहेब खासदार सुप्रियाताई ताई दिलीप वळसे पाटील साहेब भास्करराव जाधव साहेब फौजिया खान आमचे खासदार मधुकरराव भावेसाहेब मुस्ताकभाई अंतुले आदित्य आणि अनिकेत तटकरे आमदार महेंद महेंद्र दळवी या ठिकाणी उपस्थित असणारे माजी आमदार संजय कदम सुरेश लाड शिवाजीराव गरजेसाहेब हेमंत टकलेजी रवींद्र पगारजी मेहबूब शेख रायगडचे जिल्हाध्यक्ष मधुकरराव पाटील महिला अध्यक्षा उमा मुंडे रायगड जिल्ह्यातून मुंबईतून आणि महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले तटकरे साहेबांच्यावर प्रेम करणारे सर्व मान्यवर आणि बंधू भगिनीनं आपल्या सर्वांना एक अतिशय चांगलं आणि अभ्यास करायला लावणारं पुस्तक भाषणाचं संकलन आज सर्वांच्या समोर या ठिकाणी सादर करण्यात आलेलं आहे मधुकर भावे साहेबांनी सुरुवातच करताना सांगितलं की कशा पद्धतीनं साहेबांनी त्यांच्या विधिमंडळातल्या कामकाजाचा थोडा थोडक्यात त्यांनी आढावा घेतला मी मला आठवतं की विधानसभेत निवडून आलो त्यावेळी दोन अतिशय ॲक्टिव्ह लोक जिल्हा परिषदेत प्रमुख झाली हे आम्ही ऐकलं त्यामध्ये सुनील तटकरे साहेबांचं एक नाव आणि अनिल देशमुख साहेबांचं एक नाव नागपूरला गेलो की अनिल देशमुखांच्या घराच्या समोर बाहेर गर्दी असायची माझी काही फारशी ओळख नव्हती त्यांची सुरुवातीला पण हे जिल्हा परिषदच्या नव्या तरुण आणि अतिशय ॲग्रेसिव्ह अशा उत्तम काम करणाऱ्या अध्यक्षाचं घर आहे म्हणून त्याच्या बाहेर गर्दी आहे असं आम्हाला लोक त्यावेळी नागपूरला सांगायची आणि तोच प्रकार सुनील तटकरेजींचा होता नव्याण्णवला सरकारमध्ये आल्यावर सुरुवातीला राज्यमंत्री म्हणून साहेबांनी शपथ घेतली आणि मला रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री म्हणून पाठवण्यात आलं पालकमंत्री म्हणून गेल्यावर तिथल्या डी पी डी सीच्या मिटिंग कंडक्ट करताना तर ते सांगण्याची आवश्यकता नाही वेळफार जाईल पण एक कणखर आणि कार्यकर्त्यांना संघटित करण्यासाठी प्रयत्न करणारे सुनील तटकरे त्या तरुण वयात मी अतिशय जवळून पाहिले आणि कार्यकर्त्यांच्यासाठी जिद्दीनं लढणं त्याचा प्रश्न धसास लावणं एखादं काम तटकरे साहेबांनी हातात घेतलं की शंभर वेळा तिथं जाऊन ते काम सोडवण्याची गरज असेल तर ते जातील पण प्रश्न सोडवण्याचं काम ते कधी सोडत नाहीत ही चिकाटी याही वयात त्यांच्यात मी अलीकडच्या काळात देखील बघितलेली आहे त्यामुळं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी महाराष्ट्रातनं एक चांगला लोकसंग्रह निर्माण केला आपल्या प्रवासामध्ये राजकीय लोकं किती जोडली जातात याला जास्त महत्त्व असतं आणि तटकरे साहेबांनी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागात कोकणात तर आहेच पण सगळ्या भागात अनेक माणसं जोडण्याचं काम केलं कोकणची माणसं साधी भोळी पण काळजात त्यांच्या भरली शहाळी अशी एक छोटीशी म्हण आहे पण हाच कोकणचा माणूस अन्याय झाला की दगडावर लात मारूत तशाप्रमाणे लात मारून न्याय मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो हेही आम्ही अनेक वेळा भास्करराव पाहिलेलं आहे आणि त्यामुळं कडकपणाही तेवढाच कोकणात आहे आणि सी डी देशमुखांची विद्वत्ता देखील आहे आणि मधुदंडवतेंच्यासारखा सोज्वळपणा देखील कोकणातच मिळेल आपल्याला आणि त्यामुळं कोकणवासियांच्या कोकणात गेल्यावर लक्षात येतं की सरळ रोखोक संजय कदमांशी बोलायचं असेल तर रोखठोक काय होणार आहे मग असं होणार आहे का तसं होणार आहे का, का? मग त्याचं उत्तर द्यावंच लागतं त्यामुळं आमचे सगळे कोकणातली लोक पारदर्शी आणि म्हणून सुशीलकुमार शिंदेंनी कधीकधी जे गुहागरला येतात तुम्ही सांगितलं ते तुमच्या सगळ्यांचा हो तुमच्या सगळ्यांचा सहवास आणि तुमच्या भागात आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आपल्या सरळपणातून आणि कोकणाच्या परंपरेतून प्रत्येकाला घेता येते खरं म्हणजे आमच्या पक्षाचे अध्यक्ष म्हणून तटकरे साहेब पक्षाचे अध्यक्ष झाले आम्ही विरोधी पक्षात होतो आणि अनेक यात्रा महाराष्ट्रभर काढण्याचं काम सुनील तटकरेंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी केलं आणि सुरुवातीची दोन वर्ष तर अशी गेली की काय न करताच काय करायचं हाच प्रश्न असायचा कारण आम्ही सत्तेत पंधरा वर्ष होतो त्यामुळे एकदम काय करायचं पण हळूहळू गिअरप करत करत महाराष्ट्रामध्ये दोन तीन यात्रा निघाल्या जवळपास सोळा का अठरा जणांना सस्पेंड केल्यावर मग सगळ्यांचा जोर चढला आणि एकसंघ विरोधी पक्ष महाराष्ट्रात सर्व ठिकाणी लोकांच्या समोर गेला गेल्या अनेक वर्ष मी त्यांना फार जवळून बघतोय लोकसभेचे खासदार झाल्यावर त्यांच्या मतदारसंघात त्यांनी मला नेलं त्यावेळी माझ्या लक्षात आलं सुप्रियाताई की कि खासदार किती काम करू शकतो तुम्ही सगळ्यांनी शिकावं एवढं कामं साहेबांनी त्यांच्या मतदारसंघात इनिशिएट केलेली आहे मग किल्ला असेल तर किल्ल्याचा प्रस्ताव ह्यांचा दिल्लीला गेलेला आहे समुद्रकिनारा असेल पर्यटनाचा प्रस्तावही गेलेला आहे म्हणजे मला वाटत नाही की त्यांच्या कुठल्याही मतदारसंघात म्हणजे विधानसभा क्षेत्र जी खाली आहेत त्यातला कुठलाही प्रश्न हा महेंद्र दळवी साहेबांनी काही हातचा सोडला असेल असं मला वाटत नाही एवढा प्रचंड काम आणि इनिशिएट केलेले आहेत बऱ्याच गोष्टी म्हणजे मला जरी दोन अडीच वर्ष झाली तिकडे जाऊन तेव्हा इनिशिएट केलेल्या गोष्टी बऱ्याचशा फळाला आल्या असतील काही थांबल्या असतील पण सर्वांग सर्व बाजूंचा विचार करण्याचं काम मग गुहागरला काय करायचं हेही तटकरे साहेबांनी इनिशिएट करून केलेलं असेल असा मला विश्वास आहे आणि म्हणून प्रश्न राहतो तो लोकसभेला दुसरी जागा कुठून द्यायची आणि दुसरी जागा माझ्याकडे आहे सिंधुदुर्गची <laughs> <laughs> आणि दोघंही दिल्लीला गेला तरी आम्हाला चालेल दिल्लीलाही जाऊन लढण्याची गरज आहे त्यामुळं रत्नागिरीची खालची जागा आहेच आपल्याकडं त्यामुळं तिथेही जास्त सक्षमपणानं लढण्याचं नेतृत्व पण शेवटी विधानसभेत जास्त गरज भास्कर तुमची आहे विधानसभेत तुमची गरज आहे आणि तुम्हाला भाषण करायला मिळावं म्हणून आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला पण तुमच्या भाषणात तुम्ही ज्या गोष्टी सांगता परवा तुम्ही कुठंतरी गेला त्यानंतर मी गेलो होतो पाटणला तर पाटणची लोक मला सांगत होती की काय सुंदर भाषण केलं म्हणजे समोरच्या सगळे म्हणजे मेळावा होता तो उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेचा आणि मला कार्यकर्ते राष्ट्रवादीचे सांगत होते की भाषण चांगलं झालं म्हटलं गेला होता का तुम्ही नाही म्हटलं आम्ही नाही गेलो ते शिवसेनेचेच होते सगळे आम्हाला लोकांनी सांगितलं की भास्कररावांचं भाषण अतिशय उत्तम झालं त्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीनं कोकणातल्या लोकांचं नेतृत्व हे माननीय साहेबांनी अनेक वर्ष केलं त्यांची कन्या देखील पालकमंत्री झाली तिनेही बरंच काम फार मोठ्या प्रमाणात करण्याचं काम केलं ती लहान आहे लहान दिसते पण तिचाही राजकीय मॅच्युरिटी फार मोठी आहे कुणाशी कसं वागावं काय करावं याचा तिला फार चांगला पोच आहे आणि म्हणून आदिती सारखी एक अतिशय मॅच्युअर झालेली मुलगी आज साहेबांना साथ देते मला खात्री आहे की हे भाषण ऐकल्यावर भाषण भाषणं वाचल्यावर ह्या भाषणांचा उल्लेख यासाठी आणि आज चांगल्या मधुकर भावेजी योग्य वेळी आपण हे भाष पुस्तक प्रकाशित करतोय महाराष्ट्राच्या विधानसभेत याची फार गरज आहे भाषणं कशी करावीत कसा उल्लेख सर्वांचा करावा आता ही सगळी ऐतिहासिक भाषणं आहेत म्हणजे इंदिराजींच्यावर बोलायचं म्हटल्यावर ते सगळे जुने उदाहरणं देणं आणि समोर सुप्रियाताईनी सांगितलं असं कागद न घेता भाषण करणं हे एवढं सोप्पं नाही आहे इंदिराजींच्यावर बोलताना साहेबांच्यावर बोलताना देखील एवढं सोपं नाही अंतुले साहेब ना तर त्यांच्या सुरुवातीच्या काळात अतिशय सा जवळचं त्यांचं त्यांना मिळालेलं होतं आणि दादांच्यावर बोलताना देखील आणि खास करून आबांच्यावर बोलताना आबांच्या सं, संदर्भात शेवटचं जी आदरांजली वाहण्याचं सभागृहात सुमंतई या ठिकाणी बसलेले आहेत आदरांजली वाहत असताना केलेलं भाषण हे देखील अतिशय उत्कृष्ट भाषणाचा नमुना होता ही चारही भाषणं एकत्रित करून लोकांच्या समोर छोटं भाष छोटीच आणि लोकांना या सर्वांचा इतिहास कळणारं हे फार अतिशय उपयोगी पुस्तक आज आपल्या सर्वांच्या समोर आलेलं आहे आणि मला खात्री आहे की लोकसभेतलं लो भाषण काय मी कधी का त्यांचं ऐकू शकलेलो नाही पण विधानसभेत आणि विधान परिषदेत देखील केलेली भाषणं अनेक वेळा ऐकण्याची संधी मिळाली तो जो आवेश भाषणातला असायचा अगदी लोकांच्या जनतेच्या समोरची भाषणं देखील तटकरे साहेबांची ही विधिमंडळातली विधान परिषदेतली भाषणं आहेत पण जनतेच्या दारात जाऊन केलेली भाषणं देखील अतिशय आवेशपूर्ण आणि लोकांच्या चैतन्य निर्माण करणारी असायची वक्ता कसा असावा यातले सगळे गुण हे तटकरे साहेबांच्यात आहेत आणि म्हणून एक अतिशय खंबीर असा नेता आज राष्ट्रवादीकडे आहे लोकसभेचे खासदार म्हणून एकदा अपयश आल्यावर खचून गेले नाहीत सुरेश लाड आणि संजय कदम यांना मी म्हणून सांगेन की न खचता त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीत मोठ्या मतांनी ते यशस्वी झाले त्यामुळं मला वाटतं की प्रयत्नांती परमेश्वर हा नेहमीच असतो आणि आज महाराष्ट्राच्या अनेक प्रश्नांची मांडणी देशाच्या लोकसभेत संसदेत ते करत असताना आदरणीय शरद पवार साहेबांचा विचार मात्र सतत जीवाशी धरून ते आज अनेक वर्ष काम करत आहेत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक आमचं कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये प्रत्येक जिल्ह्यातले प्रमुख असे त्या पिढीतली सगळ्यांनाच पवारसाहेबांनी संधी दिली आणि म्हणून आम्ही सगळे या स्तरावर आज काम करू शकलो आहे आम्ही सगळ्यांनी आदरणीय सुशीलकुमार साहेबांच्या हाताखाली काम केलं आणि मुख्यमंत्री कसा असावा मुख्यमंत्र्याकडे जाताना कधी भीती वाटू नये आणि आम्हाला कधीच शिंदेसाहेबांच्याकडे जाताना कधी भीती वाटली नाही म्हणजे मुख्यमंत्र्यांच्याकडे जाताना मी कधीही त्यांच्या याच्यात गेलं केबिनमध्ये गेलं तरी ते प्रत्येकाला अटेंड करायचे म्हणजे जी म्हणजे प्रत्येकाला कुणालाच मंत्रिमंडळ असं वाटायचं नाही की आता मुख्यमंत्र्यांना आपल्याला भेटायला वेळ मिळेल का काय कधीही नाही कधी आम्हाला म्हणजे सगळे मुख्यमंत्र्यांच्या बरोबर आम्ही काम केलं सगळ्यांच्या बद्दल मला आदर आहे पण शिंदे साहेबांच्याकडे जाऊन बसलं आणि आर नाही साहेब हे केलंच पाहिजे आर कसं करायचं असं नाही करता येणार असं नाही बरच एकदा एक प्रसंग मी सांगतो तुम्हाला आणि <laughs> मी लगेच भाषण संपवतो मला माहिती आहे वेळ झालाय एक नंदलाल म्हणून सेक्रेटरी होते आणि नंदलालनी आमच्या जिल्ह्यात एक लिफ्ट इरिगेशन स्कीम पंच्याण्णव ते नव्याण्णवच्या काळात सुरू करण्यात आलेली होती टेंबू उपसा सिंचन योजना आणि अनवायबल म्हणून खालनं ती नोट आलेली आणि नंदलाल यांनी लिहिलेलं की ही स्कीम बंद करण्यात यावी चारशे कोटीचा खर्च ऑलरेडी त्यावेळी झालेला होता स्कीम बंद करण्यात यावी मी साहेबांना म्हटलंय असं कसं करता येईल मी त्याला परत सांगितलं हे बंद करता येणार नाही आता चालू केले आता चूक तर चूक पण ती पूर्ण केली पाहिजे आणि ज्या भागाला ते पाणी आहे तो भाग महाराष्ट्रातला अत्यंत कायम दुष्काळी भाग आहे त्यामुळे ही किंमत मोजून आपण तिथल्या शेतकऱ्याला जगवलं पाहिजे मी त्यांना म्हणत होतो नाही हे अप्रोच केलं पाहिजे ते काय तयार नव्हते ते माझे सचिव आणि मी नियोजन मंत्री आणि ते माझे सचिव ते काय ऐकायला तयार नव्हते एकदा दोनदा <laughs> ते म्हणते मी राजीनामा देईन राजीनामा देईन असं असेल तर मी राजीनामा देईन मग विधानसभेत ते मोठं टेबल आहे मुख्यमंत्र्यांच्या दालनाच्या बाहेर पलीकडे साहेब उभे होते ते उभे होते मी इकडच्या बाजूला होतो मला वाटतं कोण अजून मायाबरोबर होतं मंत्री कोणतरी मी त्यांना म्हटलं साहेब यांना सांगा साहेबांनी त्यांना सांगितलं तीन वेळा त्याच्या आधी ते, ते ना मी राजीनामा देईन साहेबांनी सांगितलं जयंतराव म्हणतात ते करा तर ते साहेबांनाही म्हटले नाही सर आय विल रिझाईन इन दॅट केस मग मुख्य आपल्या नेत्याच्या समोरच बोलते म्हणजे माझी सनकल्याने म्हटलं कागद घे रे शिपाई देव ठेव त्याच्यासमोर आणि त्याचा राजीनामा घे म्हटलं ते राजनामा म्हटलं ही म्हटलं राजीनामा राज चार वेळा राजीनामा देतो एवढंच झालं परत नंतर साहेबांनी ते अप्रूव्ह केलं ती योजना पुढं आता पूर्णही झाली सांगण्याचा मत येत त्याचा परिणाम पुढे काय झाला तर नंदलाल साहेबच आमचे डिलिमिटेशन कमिटीचे चेअरमन झाले माहिती ते काय दिलीपराव सच निवडणूक आयोगाचे इथं हे होते आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी भाजपने शिवसेनेनं कम्युनिस्टांनी जेवढे पक्ष असतील त्या सगळ्यांनी मी दिलेली सूचना मान्य केली पण त्या नंदलालने नाही केली <laughs> म्हटली ये नाही माही करून त्यामुळे विनोदाचा भाग जाऊ दे पण असे अनेक प्रसंग शिंदे साहेबांच्या वेळी झाले पण शिंदे साहेबांच्यातला एक सगळ्यांना बरोबर घेऊन मला आठवतं त्र्याण्णव साली चौऱ्याण्णव साली एक थोडीशी परिस्थिती त्यावेळी पक्षांतराचा कायदा एवढा नव्हता आणि सरकार टिकवणं फार अवघड असायचं चौऱ्या चार साली तीन चार साली शिंदेसाहेब म्हटले असा अर्थसंकल्प मांडायचा की आता ते आपल्याला सर्व समाजांना आपण मदत केली पाहिजे शिंदे साहेबांनी आणि आम्ही बसून एक वंचित वर्गाचा अर्थसंकल्प तयार केला आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या वंचितांना भटक्या विमुक्त जाती जमाती मागासवर्गीय समाज त्यावेळी एक आम्ही कल्प मी कल्पना एक सुचवली साहेबांना की शाहू महाराजांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इंग्लंडला शिकायला पाठवलं बॅरिस्टर म्हणून ते शिकून आले म्हटलं त्यानंतर कोणीच गेलेलं नाही आपण महाराष्ट्र सरकारच्या वतीनं योजना काढू